तत्काल न्यूज लाइव के वीडियो देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन प्रेस कीजिए। स्टार्ट तुमसे क्वेश्चंस पासून झाले तर पहिले हमारा तो प्रस्तावना समजली पाहिजे ना, तेव्हा आम्ही पत्रकाची पत्रकाशन नेमकी कशासाठी आहे। आपण जसं कामठीला आपण डिस्ट्रीब्युशन सेंटर ओपन स्टार्ट केलं होतं सेंट्रलाइज सिस्टम, तर शासनाकडून आपल्याला दिशानिर्देश देण्यात आले की एका जागी गर्दी करू नये, याला डिसेंट्रलाइज करा। तर त्याकरिता आपण मग जवळपास 25 ते 26 सेंटर्स बोलवण्यात आले, अर्ज मागवण्यात आले, ते सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक किंवा एन जी ओ संस्थेकडून आपण अर्ज मागवले। आणि एरिया वाईज जसं नागपूरमध्ये 10 झोन आहे, तर एरिया वाईज आणि त्याचं पॉप्युलेशन वाईज आपण थोडं स्क्रुटनी केले आणि जे ऑथेंटिकेटेड वाटले त्या लोकांसोबत आपण 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर करार करून घेतला, ज्यामध्ये काही अटी अशा होत्या की हा पॅकेट तुम्हाला 150 रुपयात मिळेल आणि 150 रुपयातच मार्केटमध्ये तुम्हाला द्यावं लागेल आहे, म्हणजे जे तुमचे सेंटर्स राहतील तिथे शासनाने दिलेले वेगवेगळे दिशानिर्देश आहेत जे डिस्टन्सिंगचे, मास्क वापरण्याचे, तर ते तुम्हाला पालन करावं लागेल आहे आणि जे काही निर्देश आहेत ते तुम्हाला पालन करण्याची जिम्मेदारी तुमची राहणार आहे। याचा काळाबाजारी किंवा मिसयूज होणार नाही आणि गरजू पेशंटला त्याच किमतीमध्ये मिळायला पाहिजे असे आपण त्यांच्यासोबत करार करून घेतला। पण 3-4 दिवसानंतर आपल्याला असं माहिती झालं की काही सेंटरवरून तो काळात 150 रुपयाचा ऐवजी 200 गेला आणि त्यांना सांगण्यात आलं नाही यहाँ पे इतने नाही मिलता है, हमें पेट्रोल अलाउन्स लगता है, वॉट एवर जे काही आहे, कुठे 350 कुठे 500 तो काळा गेला। प्लस काही सेंटरवरून त्या पॅकेटमध्ये मिक्स करून ते म्हणजे दुसरं रिलेटिव्सला किंवा बाहेरच्या लोकांना देण्यात आलं, तर आम्हाला थोडंसं डिसिजन घ्यावं लागलं कारण की गरजू लोकांना तो काळा मिळाला नाही आणि ज्या किमतीमध्ये मिळायला पाहिजे होता त्या किमतीमध्ये मिळालेला नाही। प्लस काही सेंटर्सची अशी पण होते की सर हमने तो बराबर उनके घर तक पोहोचाया है पर हमें जबरदस्ती से सेंटर्स को बदनाम किया जा रहा है। पण असं आहे की माझी टीमसुद्धा बऱ्याचशे सेंटरवर विजिट केलं आणि तो प्रकार आपल्याला समोर आला की तो काळा जागेवरच 150 रुपयाचा जागी 200 विकण्यात आला, तर मग आम्हाला ऑल ऑफ सडन डिसिजन घ्यावं लागलं कारण की थोडं लॉकडाऊन आणि ट्रान्सपोर्टेशन बंद असल्यामुळे पॅकेजिंगचा रॉ मटेरियलचा जो प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे ह्या गोष्टी घडू शकतात असं निर्देशनास आलं। पण आपण सेंटर्सला थोडं होल्डवर केलेलं आहे आणि जे शासनाचे वेगवेगळे दिशानिर्देश आहेत काटेकोरपणे डिस्टन्सिंगचं पालन करायला पाहिजे, तर ते बऱ्याचशा सेंटरवर झालं नाही आणि लोकांची गर्दी झाली, आम्हाला कंप्लेंट्स आल्या आहेत की सरांचे वगैरे फोन आलेले आहेत वेगवेगळ्या एरियामधून की तिथे जर तुम्ही 200 पॅकेट देता तर त्याचं टोकन सिस्टम वगैरे त्यांनी केलेलं आहे, बऱ्याचशा सेंटरनी केलेलं आहे, पण शेवटी जनता आशेनी उभी होती की त्यांना मिळेल आहे पण लिमिट असल्यामुळे, प्रोडक्शन लिमिट असल्यामुळे ते पॉसिबल होऊ शकलेलं नाही। म्हणून आपण लोक तिथे गर्दी नाही झाली पाहिजे, प्लस उन्हातानात लोक उपाशी तापाशी राहतात, लांबून येतात आणि काही न मिळतात ते घरी निराशेने परत जातात, त्यासाठी आपण मग त्यांना घरपोच सेवेकरिता 2-3 दिवसाआधी मी एक टेलिकॉलिंग सिस्टम ते तयार केलेली आहे, ज्यामार्फत आपण जवळपास आज म्हणजे डेली 2000 ते 2500 पॅकेट्स घरपोच सेवा करतो आहे आणि तेही नॉमिनल चार्जेसवर, तर ते टीम आपण एकी बेकीच्या टीमच्या माध्यमातून हे करत आहोत। थँक्यू। पण त्या ऑनलाईनसाठी जे नंबर्स तुम्ही पब्लिश केले होते त्या नंबर्सवर कोण फोन लागत नाही आहे आणि शेवटी अनेकांचे आम्हाला मॅसेज येतात की ते लागत नाही, तर आता आम्ही काय करावं? सर याच्यामध्ये मिसकन्सेप्ट अशी आहे की फोन लागतात पण ते एंगेज जातात आणि लोकांना असं वाटते की फोन लागतच नाही आहे आणि त्याची पण आपण जे सगळ्या आफ्टर ऑल शेवटी सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत प्रोडक्शनवर। आपल्याकडे फॉर एक्झाम्पल 3000 पॅकेट प्रोड्यूस होत आहे तर आपण तेवढंच साठा तेवढंच आपण ऑनलाईनचं ते लिमिट केलेलं आहे, 10 ते 2 त्यांनी टाईम दिलेलं आहे, पण बऱ्याच वेळा काय होते की 1 तासामध्ये तेवढे बुकिंग्स होऊन जातात, मग अननेसेसरी फोन रिसीव करणं, मग त्यानंतर ते बुकिंग तेवढे संपल्यानंतर ते फोन बंद करून ठेवतात, पण एंगेज राहणं हे बंद नाही आहे, हे 2 मिसकन्सेप्ट आहे। लोकांना वाटते की कॉल केलं आणि एंगेज आता आहे, रिंग वाजत आहे पण उचलत नाही, हे मिसकन्सेप्ट आहे, तर ते बंद करून नाही ठेवत आणि
लोकांना डिलिव्हरी झालेली आहे, मला त्याच्यासुद्धा मेसेजेस आणि मला ते एकीबेकी टीमकडून लिस्ट येते की कोणाला आज वाटप झालेलं आहे. मी रँडमली कॉल करतो आणि ते क्रॉस चेक करून घेतो की खरंच यांनी ते पॅकेट्स पोहोचवले का, कशा पद्धतीने आणि कोणत्या क्वालिटीचे पॅकेट्स होते, त्याची सील ब्रोक झाले ब्रेकन झाली होती आणि किती पैसे त्यांनी एक्स्ट्रा घेतले, ते सगळं जे आमचं MOU झालेलं आहे त्या प्रकारे आपण क्रॉस चेक करतो आणि हे ऑथेंटिक आहे. तुम्ही म्हणताय की तुमचा काळा जो आहे जो पॅकेटिंग पॅकेट आहे तो कुठेतरी आता लोक दुसरं पॅकेट कुठेतरी 300 रुपयाला घेऊन राहिले, तर त्यासाठी तुम्ही आता काय म्हणजे करताय की जेणेकरून ओरिजिनल पॅकेट लोकांना मिळेल? तो म्हणून आपण जे सेंटर्स बंद केलेले आहेत म्हणजे होल्डवर ठेवलेले आहेत, तो त्याचा मागचा रिझन हाच आहे की प्रत्येक सेंटरवर आपण जे सिमिलर टाईपचे पॅकेट दिले तर ते कॉपी पेस्ट व्हायला लागले आणि 25 ते 26 सेंटरवर जवळपास काम करणारे हे 100 व्हॉलंटियर्स आहेत आणि तेवढ्या व्हॉलंटियर्सवर वॉच ठेवणं हे पॉसिबल नाही होऊ शकत आहे. म्हणून एका टीमला आपण रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे, कुठे जरी काही गैरप्रकार किंवा मिसयूज दिसला आपण तर त्या टीमवर कारवाई नक्की करू आणि एकच टीम आहे म्हणून ते लवकर आपल्या लक्षात येऊ शकते. तर सध्याच्या स्थितीमध्ये जसं आपण सांगितलं कॉल उंगे देतात, सध्याच्या स्थितीमध्ये कोरोना एवढा वाढतोय की नागपूरच्या सगळे त्रासलेले आहेत, आता गरज जास्त आहे आणि त्या मानाने कॉल तुम्हाला येणार, कॉल जास्त एक्सेप्ट करणारे खूप कमी देतात, तर याच्यावर काही तुम्ही डेव्हलप करणार असतात? हो, आता नागपूरवर जसं कालपर्यंत नागपूरकरिता बुकिंगकरिता फक्त 2 कॉल्स होते, आज ते 4 करण्यात येतील आहेत, प्लस कामठीला वेगळं कॉल, उमरेडला वेगळं कॉल, काटोलला वेगळं, सावनेरला वेगळं, अशा प्रकारे आपण हळूहळू करतो आहे. शेवटी मी सांगितलेलं आहे की एकंदरीत आपण पूर्ण विदर्भ कव्हर करू किंवा महाराष्ट्र कव्हर करू हे पॉसिबल नाही, आफ्टर ऑल दीज थिंग्स आर डिपेंड ऑन आर प्रोडक्शन, तर ते लवकरच आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण एक वेब पोर्टल पण त्याच्यावर काम सुरू आहे, वेब पोर्टलवर की बरेचसे लोकांना वेब जे सिटीमधले लोक आहेत जे एज्युकेटेड आहेत त्यांना वेब पोर्टल वगैरे यूज करता येतं, प्लस बाहेरगावचे जे लोक आहेत जे मोबाईल फक्त वापरू शकतात ये इनकमिंग आउटगोईंग, तर त्या लोकांसाठी हे टेलिकॉलिंग राहणारच आहे, पण जे आणि ते एंगेज राहते जे कॉल्स त्यासाठी आपण वेब पोर्टलसुद्धा ओपन करू ज्यामध्ये त्यांचं डिस्टन्सिंगप्रमाणे ते चार्ज आकारण्यात येईल आहे आणि त्यांचं आधार कार्ड लिंक राहील आहे की मिसयूज नाही झाला पाहिजे आणि गरजूपर्यंत नक्कीच पोहोचेल, तर फक्त पुढच्या आठवड्यापर्यंत 3 ते 4 दिवसामध्ये ह्या गोष्टी होऊन गेल्या. तर ग्रामीण भागाचा विचार केला तर आता कोरोना ग्रामीण भागात खूप वाढतो, उदाहरणार्थ आपण सांगायचं की कोंढाईसारखं आहे जिथे आपला काढा अजून पोचलेला नाही, कोंढाईमध्ये भरपूर जास्त लोक घरच्या घरी मरतात आहे. कुठे कोंढाई ओके, तर अशा ठिकाणी जर स्वयंसेवी संस्था समोर येऊन आता तुम्हाला जो अनुभव आला तो थोडासा कठोर होता का? बरोबर, सगळ्या संस्था कशा नसतात ही जोडत करत नाही, त्यांनी म्हटलं त्यांनी तिथे इनिशिएटिव्ह घेतला तर आपण त्यांना मदत करायला अजूनही. हो नक्की नक्की, आता मला जसं काल तुझीमधून फोन आला आपण त्यांना पण प्रॉडक्ट दिले तर तिथून पण काही लोकांचे कंप्लेंट होते की इथे हे लोक प्रत्येक पॅकेटच्या मागे 25 रुपये आकारतात, तर मी म्हटलं दादा जर तुम्ही सेवा समाजसेवा करत आहात तर हे 25 रुपये कोणत्या प्रकारे, समाजसेवा हे आतमधून झाली पाहिजे आणि थोडंसं जवळून पण लावता आलं पाहिजे आणि जर खरंच लोक मरत आहेत आणि तुम्ही काय म्हणतात सरपंच आहात, नगरसेवक आहात, आमदार आहात, खासदार आहात, तर एवढं तुम्हाला करावंच लागेल आहे आपल्या लोकांसाठी, तर हा तुम्ही जो चार्जेस आकारून राहिले तर ते थोडंसं नका देऊ, तर ते तयार झाले ते येणार आहेत आपण. आणि कोंढाळीची जी गोष्ट केली तर आतापर्यंत मला कोंढाळीकडून कोणाचाच अप्रोच नाही आलेला आहे आणि जर येईल तर आपण नक्की ते करू प्रयत्न. एक गोष्ट आता हा तर झाला मोठ्यांसाठी असलेला काढा, लहानांसाठी काही वेगळं आहे काय? तर 5 वर्षाच्या वर सर्व लोकांसाठी हा काढा उपलब्ध आहे, 5 वर्षांच्या खाली इम्युनिटी सिरप म्हणून आहे, ते त्याबद्दल मॅडम बरोबर सांगू शकतील माझ्यापेक्षा. बरं, मला सांगा ज्या लोकांनी एक्स्ट्रा पैसे आतापर्यंत घेतले त्यांच्यावर काय कारवाई करणार? सर ॲक्च्युली आपल्याला त्याचे एव्हिडेन्सेस नाही मिळालेले आहेत, लोक कानापर्यंत गोष्टी येतात बोलून जातात, तर आपल्याला काहीतरी ऑडिओवर आपण डिपेंड नाही करता येणार, व्हिडिओ जेव्हा आपण आताच म्हटलं की तुमच्या एका टीमने सर्व्हे केला आणि तुम्हाला तिथे आढळलं. बरोबर, मग तुमच्याच टीमने सर्व्हे केला आणि तिथे आढळल्यानंतर तुम्ही काळा मिळाला नाही ना सर, तेव्हा त्यांना काळा मिळाला नाही, कल आपको 200 रुपये मी मिळेगा, आपल्याला फोटो वगैरे आहे, त्याची फोटो आहे, बट आय डोंट वॉन्ट टू टेक दॅट संस्थाज नेम. पण त्यांनी का नाही घ्यावं एक्स्ट्रा पैसे, समजा एक 25-30 रुपये वर घेतले त्यांनी तर त्यांचा जो खर्च असतो ट्रान्सपोर्टिंगचा असतो किंवा तिथे वावरणारे जे लोक असतात काम करणारे लोक असतात त्यांच्यासाठी तर त्यांना का घ्यावं? आणि समजा
तुम्ही तर तुम्ही 150 रुपयात विकताच आहे ना, तुम्ही कुठे समाजसेवा म्हणून काम करताय, कुठेतरी ते काही तुम्हाला मिळत असेल ना मिळकत? सर, मिळकत मिळणं किंवा नाही मिळणं ते आम्हालाच माहिती आहे. आज विचार करा की लास्ट इयरपासून हा काळा जवळपास 6 लाख लोकांना गेलेला आहे. मागच्या वर्षी 4.5 लाख लोकांना दिला, तेव्हाही किंमत 150 रुपये होती आणि आजही किंमत 150 रुपये आहे, बरोबर आहे. आणि मागच्या वर्षीपासून मला असं नाही वाटत की कोणत्या तरी घरी काळा बनत नसेल त्यांचा घर होममेड. चहामध्ये पण आपण लवंग घालतो, मिरी घालतो आणि त्याचे रेट किती वाढलेले आहेत, तरी आमच्या काळ्याचे रेट नाही वाढलेले आहेत. रोजगार निर्मितीच होईल ना, एक 20-25 रुपये जर कोणी एक्स्ट्रा पॅकेटवर घेतले, त्यामध्ये 2-4 लोक इन्वॉल्व्ह झाले तर एक. पण जर समाजसेवी संस्था म्हणत आहोत, एनजीओ म्हणत आहोत, तर त्यांनी नो लॉस नो प्रॉफिट बेसिसवर करायला पाहिजे ना सर. नियोजनाचा भाग जर झाला तर एखादी जागा बुक करणं किंवा त्या जागेचा खर्च काढणं, किंवा ऑलरेडी संस्था आहे, त्यांचे परिसर आहे, समजा तिकडे गार्डच लावणार आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी, अशा खर्चासाठी थोडासा तुम्ही तुमच्याकडनं काम करा. त्यांनी मला सांगायला पाहिजे ना सर, त्यांनी जेव्हा करार केलेला आहे की 150 रुपयाचं पॅकेट 150लाच विकू किंवा देऊ आणि गरजू लोकांना, तर मग कोणी 350 आकारताय, कोणी 200 आकारताय आणि कोणी 700ला तोच पॅकेट बाहेर देत आहे, तर हे समाजसेवा नाही आहे, हे कमर्शियल झालेलं आहे. आणि मी जर तेच म्हणतोय की मला जर कमर्शियल करायचं राहिलं असतं तर मी आज हा पॅकेट 150चं काही 1500 राहिलेला आहे, लोक घ्यायला तयार आहे. पण जो विश्वास आहे जनतेचा आणि जो बेनिफिट होता आहे, याची ट्रीटमेंट बेनिफिट होता आहे, तर आज 1 रुपयाही वाढवणं ते म्हणजे लोकांचा विश्वास हे कमर्शियलाइज करणं झालं. सर, काही लोक फार्मसीमध्ये विकण्याची मागणी करत आहेत, तर याबद्दल आपण काही विचार करता सर? जसे सेंटर्सला आपण दिलेले आहे आणि सेंटर्सवरून हे जे दिशानिर्देश आहे ते पालन नाही होत आहे डिस्टन्सिंगचं, आणि एवढं सध्याच्या परिस्थितीमध्ये एवढं प्रोडक्शन नाही आहे की मी ते फार्मसीमध्ये उपलब्ध करून देणार. आणि जर फॉर एक्झाम्पल 4-5 फार्मसीमध्ये दिलं तर तिथे पुन्हा गर्दी होणार आहे, म्हणून आपण जेव्हापर्यंत प्रोडक्शन वाढणार नाही तेव्हापर्यंत ह्या गोष्टीचा नक्की विचार करू. प्रोडक्शन वाढलं लगेच ते करू. स्थानिक जे डॉक्टर्स आहेत इथले किंवा ज्या स्थानिक डॉक्टरांची जी संघटना आहे, त्या संघटनाकडून तुम्हाला काही त्रास होतो का, म्हणजे कच्चा माल पुरवण्यात तुम्हाला काही वाटत? संघटनेकडून नाही, काय आहे, बराचसा माल आपला MT मधून येतो आणि जे लॉकडाऊन असल्यामुळे प्लस ट्रान्सपोर्टेशन असल्यामुळे नाकाबंदी असल्यामुळे हा थोडा त्रास होत आहे. आणि 11 वाजेपर्यंत जे लिमिट दिलेली आहे शासनाने शॉप बंद करणं, चक्की बंद करणं, तर हा थोडा त्रास रॉ मटेरियल सुरू आहे ना, माल वाहतूक सुरू आहे, पण शॉप जे आहेत हे जडीबुटी सेंटर्स तिथून यायला किंवा चक्कीमधून यायला आपल्याला वेळ लागतो 2-3 दिवसाचा. एक प्रश्न मॅडमला, मॅडम सध्याच्या स्थितीमध्ये तुमच्या काळ्याविषयी निश्चितपणे सगळ्यांच्या मनात कोणती शंका राहील, पण काही व्यक्ती बनली अशी आहेत की जे तो विचार अजूनही करतात, काळ्याची विश्वासार्हता काय, अशी सुद्धा प्रश्न समोर त्यांना काय करतात? दादा, तुमचा प्रश्न खरंच खूप छान आहे की काळ्याची विश्वासार्हता काय आहे, पण मला असं वाटतं की याचं आन्सर माझ्यापेक्षा माझे पेशंट छान देऊ शकतात, कारण 1,02,063 पेशंट आहेत जे पेशंट म्हणून ज्यांनी क्युरिटी म्हणून हा काळा घेतलेला आहे, ते पेशंट आपल्या काळ्या घेतल्यावर बरे झाले आहेत, त्यातले 103 पेशंट जे बरे झालेले नाही आहेत, पण त्यात कोमॉर्बिडिटीज फॅक्टर खूप जास्त आहे आणि याचा डिटेल डेटा माझ्याकडे उपलब्ध आहे, त्यामुळे त्याची विश्वसनीयतेवर प्रश्न मला असं वाटतं की माझ्यापेक्षा माझ्या पेशंटने उत्तर द्यावं, ते जास्त महत्त्वाचं आहे, कारण इथे स्कोर जरी 25 असला तरी पेशंट बरे झालेले आहेत. मॅडम, कसं आहे की प्रेस कॉन्फरन्स काहींनी वाल्यांना काय आहे की ऑब्जेक्शन उचललेलं आहे, ऐकून घ्या की काळा घेतल्यानंतरही कोरोनाचे रुग्ण होते पॉझिटिव्ह, त्यांचं निधन झालेलं आहे. तेच मी सांगत आहे, सांगितलं मी की 102 पेशंट त्यात आपले रिझल्ट भेटलेले नाही आहेत, त्यात कोमॉर्बिडिटीज फॅक्टर खूप जास्त आहे, खूप जास्त म्हणजे बघा, ॲक्च्युली कसं आहे की हा काळानं काही इंजेक्शन्स आहेत, स्टिरॉइड्स आहेत, ते घेतल्यावर म्हणजे जो पेशंट ॲडमिट आहे ICU मध्ये ॲडमिट आहेत, त्या पेशंटला स्टिरॉइड्स दिलेले आहेत, इंजेक्शन दिले आहेत, इंजेक्शन माहीत आहे किती हायर अँटीबायोटिक्स आहेत, अँटीव्हायरल इंजेक्शन दिलेले आहेत, त्याच्यानंतर हा काळा तेवढा स्पेसिफिक असर करत नाही असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे, म्हणून तिथे तो फेल झाला. ते मी फेलचा आकडे तुम्हाला सांगितले कुठे फेल झालेला आहे. मॅडम, 5 वर्षाच्या पेक्षा लहान मुलांसाठी काहीतरी तुमच्याकडे वेगळं काढायचं स्वरूप आहे? ॲक्च्युली 5 वर्षाचा लहान मुलगा तो काळा घेऊ शकत नाही आहे, पण एक डॉक्टर आहे, डॉक्टरनी आपलं नाव पण सांगितलं आहे, डॉक्टर मुनेश्वर महाजन म्हणून, त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलीला त्यांनी दिला अर्धा डोस दिला आणि ती मुलगी मुलीला दम्याचा खूप त्रास होता, त्यांचं म्हणणं मॅडम नक्कीच द्या, ते स्वतः पीडियाट्रिशियन्स आहेत, त्यांचं खूप ओपिनियन होतं नक्की द्या, पण मी ही रिस्क घेऊ शकत नाही कारण काळातले कंटेनर आणि त्याची इफिकसीबद्दल मला पूर्ण माहिती आहे, त्यासाठी आम्ही काही सिरप आहेत जे कंपनी मेड आहेत, पण ते पण खूप छान आहेत. आणि दुसरी गोष्ट, लहान मुलांना याचं इन्फेक्शन खूप कमी प्रमाणात होतं. तुम्ही बघत मॅडम, तुम्ही म्हणता की स्टिरॉइड किंवा रेमडेसिवीर इंजेक्शन घेतल्यानंतर
त्याचा रिझल्ट जो आहे तो तेवढा भेटत नाही हे माझं पाहणंच आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे रुग्ण येतात जे एकदम क्रिटिकल येतात हा ते पण बरे झालेले आहेत. क्रिटिकल हा क्रिटिकलचीच गोष्ट करत त्यांनी जे क्रिटिकल आहेत. म्हणजे आता थोड्या वेळा आधी बघितलं असेल एक ॲम्ब्युलन्स येऊन गेलेली आहे तर ती सुद्धा अति क्रिटिकल आहे. 25 क्वार्ट स्कोअर आहे त्यांचा, सॅच्युरेशन 74 आहे विथ ऑक्सिजन, इंट्रापॅप बसलेली आहे. आता त्याच्यासाठी तुम्ही 7 दिवसांनी येऊन तुम्ही स्वतः ते पेशंट चेक करू शकता. म्हणजे ते पेशंट आल्यानंतर त्यांना ऍडमिट वगैरे करण्याची काही गरज नाही, काढा घेतला की ते बरं होतात. नाही सर, हे चुकीचं आहे. आपला काढा हा सगळ्यात बेस्ट आहे, त्यात काहीच धुमत नाही आहे. पण जर पेशंट ॲडमिट आहे त्याच्यात कोमॉर्बिडिटीज फॅक्टर जास्त आहेत तर त्याचं हे होऊ शकते. पण त्यासाठी आपण जे औषध दिलं आहे आपण ते अगदी प्रामाणिकपणे देतो आणि ॲडमिट करणे ही गरज पडू शकते. कारण काढा हा अँटीव्हायरल डोजमध्ये आहे, त्याच्यात अँटीबायोटिक प्रॉपर्टीज पण आहेत. पण ते होऊ शकते हे मी मान्य करते. कारण काय आहे की मी आताच तुम्हाला आकडा सांगितलं की 1,02,683 पेशंट आहेत, त्यातले 103 पेशंटवर त्यांनी वर्क नाही केलेलं आहे. त्या 103 पेशंटचंही मी स्टडी केलं आहे कारण माझा प्रयत्न प्रामाणिक आहे. हा काढा फक्त 150 देण्याचा उद्देशच तो आहे की तो गरिबाच्याही खिशात जायला पाहिजे. कारण आज त्याच्याकडे ऑथेंटिक व्हॅल्यू आहे. काल परवाच्या दिवशीच माझ्याकडे एक पेशंट आला, 9.5 लाख दिले बोलले तो, आणि मॅडम माझ्यात काही विशेष सुधारणा नव्हती, तुमचा काळ काल रात्री घेतला म्हणजे आज सकाळी घेतला ना ते तुमच्यासमोर बसून एक वाजतासमोर तो पेशंट बसून होता. जर 150 रुपयाच्या काळात आपण हा रिपोर्ट देऊ शकतो तर आपली इंडिया बेस्ट आहे ना, त्यात त्याला समोर येऊ द्यायला पाहिजे. कारण इंडियन पॅशन. तुमचं म्हणणं आहे की ते ॲम्ब्युलन्स येऊन गेली आहे, ते घेऊन गेले आहे. पण मलाही म्हणायचं होतं की क्रिटिकल पेशंटला तुम्ही ॲडमिट किंवा भरती करण्याची काही व्यवस्था तुमच्याकडे आहे का की नुसतं काळा देऊनच त्यांना बरं होण्यासाठी घरी पाठवतात? नाही सर, असं नाही म्हणत आहे. मी पेशंटला स्पेसिफिक समजून सांगते, काळा मी देत आहे, त्यासोबत काही आयुर्वेदिक मेडिसिन पण दिलं जाते. पण पेशंटला जर गरज आहे तर त्याला हॉस्पिटलाइजचा ॲडवाईस केला जाते. हॉस्पिटलाइज कुठे व्हायला पाहिजे सर? ॲक्च्युली सगळे पेशंट स्वतःचा बंदोबस्त करून येतात की त्यांना कुठे ॲडवाईस करायचं, कुठे ऍडमिट व्हायचं. हॉस्पिटलाइज झाला तो रुग्ण आणि मग ॲलोपॅथिकमध्ये हा आयुर्वेदिक कसा काम करेल, त्यांना कोण एक्सेप्ट करून घेईल, डॉक्टर कशी परमिशन देतील, मान्यता कुठल्या संस्थेने दिला, शेवटी कसं असते हे एखाद्या रुग्णाने दिलेल्या डाटावरून तुम्ही निष्कर्ष काढलेला आहे. पण संशोधन रिसर्च असं असतं की त्याच्यावरती एक मायक्रो अनालिसिस करावं लागतं, त्याचे मग त्यांची आकडेवारी आणि मग ते एखाद्या संस्थेमार्फत ते आपण मान्यता घ्यावं लागते. तुम्ही बोलताय गव्हर्नमेंट जी अशी संस्था आहे का की जी तुमच्या काळाला मान्यता देईल? ICMR जसं आता कोरोनाचं आपण बोललो, रामदेव बाबाचा WHO किंवा ICMRनी त्यांना मान्यता दिली नाही, राज्य शासनाने त्याच्यावर बंधनं घातले, अशा वेळेस तुमचा कोणी एखादा काही आयुर्वेदिक नियामक मंडळ आहे का, त्यांनी तुम्हाला सर्टिफाईड केलं या काढ्याला? सर ऍक्च्युली कसं आहे, आपण CM PM सगळ्यांना पत्र लिहिले ह्या काढ्याबद्दल, त्याचे इफिकसी. CM PM यामध्ये त्यांचं काय म्हणतात पाहिली असेल पंतप्रधानाची, त्यामध्ये दोन एका बेंगलोरच्या मॅडमनी सिस्टरनी आणि एक कोणीतरी कोरोना पॉझिटिव्ह निगेटिव्ह झालेल्या काळ्याचा विचार केला आहे. म्हणजे त्या काळा घेण्याला त्यांनी म्हटलं आहे. पण अशा वेळेस काळा हा एक सपोर्टिव्ह भाग आहे, त्याच्यामध्ये कोणी मान्यता वगैरे दिली नाही. तुम्ही अशी काही मान्यता करून घेतली का कोणी नियामक मंडळाकडून? सर आम्ही आयुष्य प्रोटोकॉलमध्ये टाकलं होतं आणि आयुष्य प्रोटोकॉलमध्ये माझा व्हिडिओ पण आहे, 2 मिनिटाचे त्यांनी काही व्हिडिओ सिलेक्ट केले आहेत, त्यात त्यांनी कामाची प्रशंसा केलेली आहे. आयुष्य व्हिडिओमध्ये तुम्ही जाल तर तुम्हाला तिथे भेटेल. त्यांचंही म्हणणं आहे की याच्यावर संशोधन झालं पाहिजे, पण हे लेखी सगळं व्हायला पाहिजे, त्याला अजून वेळ आहे. माझे प्रश्न आहे तुम्हाला, तुमचा जो काळा आहे तो अतिशय चांगला आहे, यात काही दुमत नाही. कारण मी सुद्धा एक तुमच्या इकडे काळा घेतलेला आहे आणि मी बरा झालेला आहे. पण माझी एक विनंती आहे तुम्हाला की या काळ्यामध्ये नेमकं काय आहे हे तुम्ही जर जगजाहीर केलं, तर फॉर्म्युला जर जगजाहीर केला तर अतिउत्तम होणार. सर नक्कीच अतिउत्तम होणार, पण त्याची प्रोसिजर जी आहे ती प्रोसिजर खूप डिफरंट आहे बनवायची. तो काही घरी बनवणारा चहा नाही आहे की आपण थोडं हळद टाकली थोडं मिरची टाकली आणि बनला. त्याच्यावर 15 वर्षाचा माझा स्वतःचा अभ्यास आहे, कारण माझी अँटीव्हायरल स्टडी आहे त्याच्यावर आर्टिकलसुद्धा पब्लिश झाल्यात आपल्या काढ्यावर. हां, तर तेच मी सांगते की त्याचे इन्ग्रेडियंट्स किती घ्यायचं, त्याचं 15 वर्षाची ती जी स्टडी आहे त्यात प्रत्येक वस्तूला ती भावना दिली जाते. भावना हा शब्द फक्त आयुर्वेदिक डॉक्टरला समजू शकते आणि भावना देणं किती कठीण आहे तेही समजेल. जर मला सांगा एखाद्या वस्तूला तुम्हाला 7 मी 21 भावना सांगत आहे, पण तुम्ही जर 20च दिल्या आणि त्याला तो रिझल्ट भेटला नाही तर आपली इंडिया फेल होईल, मी फेल होईल, मला काही गम नाही. तुमचं राईट आहे मॅडम की तुम्ही गोपनीयता ठेवू शकता. नाही सर, मला गोपनीयता त्यासाठी नाही ठेवायची, परत चुकीचं होतं. गोपनीयता मला त्यासाठी नाहीच ठेवायची, मला गोपनीयता याच्यासाठी ठेवायची की त्याची क्वांटिटी म्हणजे जी क्वालिटी आहे ती मेंटेन राहिली पाहिजे.
जर मला अफगाणिस्तानचा मनुका टाकायचा आहे आणि तुम्ही नाशिकचा मनुका आणून टाकला ते रिझल्ट भेटतील का? पैशासाठी तिथे नक्कीच होऊ शकते, हा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि मग मॅडमच्या काढ्याला नाही भेटलं, आन्सर नाही भेटलं जेव्हा की इथे आम्हाला आन्सर भेटत आहे, मला परत टीका टिप्पणी झेलावी लागेल. त्यामुळे ते खूप गरजेचं आहे की त्याची क्वांटिटी आणि क्वालिटी दोघंही छान छान मेंटेन राहिले पाहिजे, त्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. मॅम प्रश्न मगाशी अर्धात राहिला, लहान मुलांसाठी काही वेगळं आपण लिक्विड काही स्वरूपात ते आणताय? हो, लिक्विड स्वरूपात आम्ही आमच्याकडून प्रयत्न करत नाही आहोत लहान मुलांसाठी, कारण आम्ही जे बघत आहोत त्या सिनेरी असं आहे की मॅक्सिमम मोठे सफर करत आहेत, लहानाची संख्या खूप कमी आहे सफर करण्याची, तर त्यामुळे त्यांच्यासाठी आपण प्रयत्न केलेला नाही आहे. त्यासाठी कंपनी मेड काही फॉर्म्युले आहेत आणि त्यांनी खूप टेस्टेड करून ते बनवलेले आहेत, त्यामुळे कंपनीवर सोडले आपण आणि खरंच खूप छान प्रोडक्ट आहे. किती दिवसात येईल साधारण? कारण मुलं घरात आहेत, बाहेर निघायला मिळत नाही, खूप प्रॉब्लेम आहे. नाही नाही सर, ऍक्च्युली त्यांच्यासाठी इम्युनिट प्लस, इम्युनिटी, बालचतुर्भद्रिका अशा काही सिरप्स आहेत, कंपनी नाव न घेता मी सांगते, खूप छान छान सिरप आहेत बाजारात आणि त्यातल्या काही आपल्याला आवडल्या त्या आपण ठेवलेल्या आहेत, ते आपण लहान लेकरात बघत आहोत की त्यांची इम्युनिटी बुस्टर होत आहे. मॅम एक सोशल मीडियावर मॅसेज व्हायरल होत आहे, ते असं म्हणून दावा करत आहे की आपण त्यांना जे दवाई दिली आहे त्यांच्यामुळे त्यांच्या बाबाची डेथ झाली आहे. इव्हन काही तुम्ही वेन्ससाठी त्यांना हार्टची ते आहे ते दवाई दिली आहे, सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे, त्यावर आपलं काही नेमकं स्पष्टीकरण आहे? ॲक्च्युली मी थोडं एक स्पष्टीकरण देते. मी सकाळी 10 वाजतापासून बसते, संध्याकाळी 12 पर्यंत क्लिनिकमध्ये असते, फक्त 15 मिनटासाठी जेवायला उठते. तेवढ्या वेळात मोबाईल बघणं माझं शक्य होत नाही. व्हॉट्सअपवर जो काही मेसेज व्हायरल होत आहेत त्यात बघितलं असेल किंवा नाही बघितलं असेल, पण तुम्हाला एक खूप क्लिअर सांगते मी की जो कोणी मेसेज टाकला असेल त्यात मला 2 पॉईंट्स एकाने सांगितले, पेशंटने सांगितलेले आहेत, की पहिली गोष्ट की त्यांचे बाबा मरण पावले, पर्सनची माहिती काढली आम्ही, पर्सनला प्रत्यक्षात माझ्या फ्रेंडने कॉल केला, त्यांनी सांगितलं की माझे बाबा ॲडमिट होते, ॲडमिट राहिल्यावर 3.5 लाख त्यांनी 2 हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं, दोन्हीकडे 3.5-4 लाख दिले आहेत. आणि मी क्लिअर सांगत आहे की हायर अँटीबायोटिकवर आणि हायर अँटीव्हायरलवर हा औषधी प्रॉपरली वर्क करत नाही असं माझ्या निदर्शनास आले आहेत. आणि 103 पेशंटमध्ये आपण त्या पेशंटचा समावेश करत आहोत, तिचे ICU मध्ये ॲडमिट आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की आता यांच्या वाचण्याचे चान्सेस नाही आहेत. ह्या पेशंटला जर काढा देऊन आपण बघत आहोत तसं आम्ही पेशंटकडे लिहून घेतो की ज्याचे चान्सेसच नाहीत, आता जो ॲम्ब्युलन्सने पेशंट गेला त्याचे काहीच चान्सेस नाही सांगितले, जास्तीत जास्त 1 दिवस किंवा 2 दिवस वाचेल. आणि जर तो काढ्याने 7 दिवसांनी बरा होऊन आला तर आपल्या देशाची जीत नाही आहे का ती, आपल्या देशाकडे ती ताकद. जो पेशंट असा तुमच्याकडे येतो त्याच्याकडून तुम्ही काही लिहून घेता की त्याला पहिले याची पूर्व सूचना देता? सर, याची पूर्व सूचना देणं मेडिकल हिस्ट्रीमध्ये गरजेची आहे, कारण तो पेशंट सांगूनच येतो आम्हाला की आम्हाला डॉक्टरने 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे, त्यामध्ये आम्ही त्यांच्याकडून लिहून घेतो. ही कन्सेप्ट असते ती लिहून घ्यावी लागते की आम्ही हे त्रास झाल्यानंतरही आम्ही काढा देतो. जर पेशंट माझ्यापर्यंत आला तर, आणि काही पेशंट जे परस्पर काढा घेत आहेत त्यांना आपण काही करू शकतो. माझ्या एक प्रश्न आहे की वॅक्सिन घेतल्यानंतर बऱ्याचशा लोकांना म्हणजे ताप येत आहे आणि ताप आल्यानंतर तो कन्वर्ट टू करोना, जर चेक करायला गेलं तर ते करोनामध्ये कन्वर्ट होत आहे, तर मला हे सांगा की जर वॅक्सिन घेतलं तर किती दिवसाच्या आतमध्ये तो काढा घ्यायला हवा जर तुमच्याकडे जर उपचाराला आले तर? वॅक्सिन आणि काळ्यामध्ये 15 दिवसाचं अंतर ठेवायचं आहे. वॅक्सिनचा प्रोटोकॉल डिफरंट आहे, आपल्या काळ्याचा प्रोटोकॉल डिफरंट आहे, त्यामुळे 15 दिवसाचा गॅप हा ठेवायला पाहिजे. आणि दुसरा एक प्रश्न सर तुम्ही विचारलेला की काढा घेतल्यावर लोकांना ताप येत आहे, मी एक साध्या भाषेत सांगेल कारण सगळे मेडिकल नाही आहेत, म्हणून मी सरळ सांगत आहे तुम्हाला की जर आपण साध्या फरशीवर वार केला तर फरशीला काही होणार नाही, आपण साधा इम्युनिटी म्हणून काढा घेतला इट्स ओके, पण तुमच्या शरीरात जर व्हायरस गेलेले आहेत आणि तुम्ही काढा घेतला म्हणजे तुमच्या शरीरात जर तिथे एखादी साप आहे आणि तुम्ही त्याच्यावर वार करा, तो साप तडफडेल ना, तुम्हाला सिम्पटम्स हे जाणवते, त्यावेळेस तुम्ही तुरंत हा काढा डबल सुरू करायचा, म्हणजे 2 टाईम घ्यायचं, समजून जायचं की आपल्या शरीरात व्हायरस आहे पण आपल्या शरीराची इम्युनिटी लढत आहे. तुम्ही तर म्हणजे आनंदी व्हायला पाहिजे की ते जे इम्युनिटी लढत आहे तर तिला अजून आपल्याला सपोर्ट करायचा, आपण काढा 2 टाईम करायचा, त्या 3 दिवसात तो पेशंट निगेटिव्ह होऊन जातो. म्हणजे 15 दिवसांनी तो काढा घ्यायचा म्हणजे वॅक्सिनचा आणि काढ्याचा 15 दिवसाचा डिफरन्स ठेवणं खूप महत्वाचं आहे. मॅडम, नागपूर शहरामध्ये जसं काढा वाटपचे केंद्र सुरू झाले तसे नागपूर जिल्हा ग्रामीणमध्ये काढा वाटपचे काही केंद्र सुरू होणार आहेत? झालेले आहेत, ऑलरेडी झालेले आहेत आणि आपण त्यांना पुरवठा करत आहोत. फक्त हे जे दिशानिर्देशनास आले की प्रॉपरली तिथे मेंटेन नाही होत आहे आणि पैसे जास्त घेण्यात येत आहे, तर त्यांना होल्डवर ठेवण्यात आलेलं. आज पुन्हा त्यांना बोलवलेलं आहे काही टीमला, जे गावापर्यंत ज्या गावापर्यंत आपण पोहोचू शकत नाही कुरिअरमार्फत, तर ते लोक येतात आणि ते पर्सनल लेवलवर घेऊन
आपल्या गावामध्ये वाटप करत आहे. शेवटचा एक प्रश्न माझा, हा तुमचा जो क्वेश्चन होता ना की काळा घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह का बरं येतात पेशंट, बरोबर आहे? रिपोर्ट पॉझिटिव्ह नाही, तुम्ही माझा प्रश्न समजला नाही. म्हणजे वॅक्सिन घेतल्यानंतर माणूस पॉझिटिव्ह येतोय, ओके, हा माझा प्रश्न आहे. आणि यात म्हणजे 15 दिवसानंतर काळा घ्यायला हवा असं ताईचं म्हणणं आहे, बरोबर आहे? तर ही जी तफावत असते 15 दिवसांची, ही म्हणजे नेमकी का म्हणजे 15 दिवसाची तफावत असते, वेळीच काय हा प्रश्न आहे. ॲक्च्युली वॅक्सिन्स घेतल्यावर जे वॅक्सिनचे म्युटेशन्स आहेत, ज्यांनी वॅक्सिनची स्टडी केली आहे त्याच्यावर म्युटेशनच्या हिशोबाने तो 15 दिवस ॲक्टिवेट राहतो व्हायरस. त्यामुळे त्याच्यानंतर घेतला तर जास्त बेटर आहे. त्याच्या आधी नको घ्या, कारण ॲक्च्युली मी त्याची स्टडी, माझ्याकडे स्टडी असेल तरच मी बोलेन, स्टडी नसेल तर मी बोलत नाही. म्हणून मी तुम्हाला क्लिअरच सांगते की त्याला 15 दिवसानंतरच घेतलेलं जास्त बेनिफिशियल आहे. प्रोडक्शन कमी आहे तुमचं असं म्हणणं आहे, तर आपण कोणत्या मल्टीनॅशनल कंपनी सोबत बोलणं सुरू आहे का की प्रोडक्शन वाढू शकेल याच्याबद्दल? ते सगळं सुरू आहे सर, पण ऍक्च्युली आपलं जे लायसन आहे ते सुश्रुत आयुर्वेदासोबत आहे. आणि शेवटी ह्या गोष्टी रॉ मटेरियल आणि जे पॅकेजिंग आहे त्याच्यावर डिपेंड करत आहेत. आपण मशीनरीज ऑर्डर केलेली आहेत आणि ते लॉकडाऊन असल्यामुळे, नाकाबंदी असल्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा डिले होत आहेत. जसं मी सांगितलेलं आहे की 14 ते 15 दिवसानंतर आपली एक स्टँडर्ड पॅकेजिंग येणार आहे. आता हे सध्या माझ्याकडे जे व्हेरिएशन्स आहेत ते काळ्या पॅकेटचे वगैरे, तर हा त्याचाच रिझल्ट आहे की आपण तेव्हापर्यंत 15 दिवस वाट पाहून तेव्हापर्यंत करता येणार नाही आहे, बरोबर आहे? आणि तेव्हापर्यंत हे आपण जे आहे ऑथेंटिक केलेल्याच सेंटरवर देतोय की लोकांना ज्यांना गरज आहे त्यांना मिळायला पाहिजे. आणि 10 ते 15 दिवसानंतर आपल्याला एक स्टँडर्डाइज पॅकेजिंग येणार आहे ज्याच्यामध्ये पूर्ण कंटेंट्स पासून विधी राहणार आहे की लोकांची गैरसोय होणार नाही. ॲक्च्युली असं आहे की ते प्रोसेसला डिले यासाठी होत आहे की ते पॅकेजिंग करायला त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता लागते. आणि सर्वांना माहिती आहे की आज मनुष्याला ऑक्सिजन मिळायला त्रास होत आहे, आणि हे बँगलोरला थोडंसं रेशो कमी असल्यामुळे त्यांनी आम्हाला 10 ते 15 दिवसाचा वेळ मागितलेला आहे तेव्हा ते पॅकेजिंग करून देणार. ऑनलाईन सेवा सुरू होणार ना? ऑनलाईन सेवा सुरू आहे सर. ऑनलाईन सेवा सुरू आहे असं तुम्ही म्हणत आहात, पण आम्ही कॉल केल्यानंतर त्याला असं म्हणजे त्याच्या आपल्याला 250 रुपये द्यायचे आहे, बरोबर आहे? 150 रुपये द्यायचे आहे. 100 रुपये प्रोसेस फीस म्हणाले ते. 100 रुपये प्रोसेस फीस नाही, ते सर्व्हिस फी आहे. प्रोसेस फी नाही, सर्व्हिस फी, कुरिअरची चार्जेस. आणि कुठेही लोक काम करतील तुमच्या घरापर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री सुनील बाबू केदार यांनी काही दिवसापूर्वी तुम्हाला भेट दिली आणि काळ्यावर त्यांनी चर्चा केली. त्यानंतर आपण त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला काही मागणी केलेली आहे का, किंवा आरोग्य मंत्र्यांना काही मागणी केली का काळा वाटप संदर्भात? नाही, सुनील भाऊला खरंच धन्यवाद की ते आमच्यापर्यंत आले, कारण त्यांना बरेच फीडबॅक चांगले भेटले आपले. बरेच पेशंट गेले म्हणतात त्यांनी सरांना सांगितलं, तर भाऊ आपल्याकडे आले त्याबद्दल तर खरंच मनपूर्वक धन्यवाद. आणि त्याच आपली प्रोसिजर त्याबद्दल सुरू आहे सध्यामध्ये. त्यांना आपण काही मागणी केली आहे का काळा वाटप संदर्भात महाराष्ट्र विकास सरकारकडे? काळा मागणी वगैरे नाही केली आहे, फक्त जे त्रास होत आहे आपल्याला लॉकडाऊनचा किंवा 11 वाजेपर्यंतच आपल्याला मिळेल, तर त्यांनी म्हणाले की आपण करतोय. प्लस त्यांनी आम्हाला एक म्हणजे एक चांगलं सजेशन दिलं की तुम्ही जे काही फॉर्मॅलिटी जे CM PM किंवा आयुष मंत्रालयापर्यंत केलेली आहे त्याची फोटोकॉपीज द्या, आपण त्याला प्रोसीड करू म्हणून. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की आम्हाला 2:30 ते 3 वाजता आहेत रात्री स्टॉप चेंज करणं, पेशंटला चेक केल्यानंतर, तर ते थोडं अवघड जात आहे. जसं हे डिस्ट्रीब्युशन आणि प्रोडक्शनच्या मागे मी लागलेला ती OPD सांभाळते आणि मी प्रोडक्शन सेक्टर बघताय, तर थोडं वेळ काढायला आम्हाला अवघड जात आहे. कारण की आज सध्या आम्हाला आवश्यकता आहे की प्रोडक्शन वाढलं पाहिजे आणि जे गरजू लोकं आहेत त्यांना मिळालं पाहिजे. आतापर्यंत आपण ते प्रोसेस मागच्या वर्षीपासून केलेली आहे, त्याचा फॉलोअप घेतला आहे. आणखी 2 दिवस सही लेट होईल, पण जे लोक जात आहेत त्यांना एक दिलासा म्हणून हा काढा करण्याचा. आपण कोरोना पेशंटला पाहता, ज्यांचे सिटी स्कोर 22 अशा लोकांना पाहता, पण आपण मास्क आणि सॅनिटायझर वापरत नाही, त्याचं मागचं कारण सांगा. त्याचं मागचं कारण सिद्धामृत काढायचं आहे. आम्ही दर 3 महिन्यांनी सगळे घेतो, सगळी फॅमिली घेतो, 3-3 महिन्यांनी आम्ही त्याचं सेवन करतो. आणि मला माझ्या आयुर्वेदावर विश्वास आहे, तसं प्रत्येकाला असायला असं, जो भारतीय स्वतःला भारतीय समजतो त्याला आपल्या पॅथीबद्दल गर्व असायला हवा. आणि आपल्या देशात आन्सर आहे, ते आन्सर आपण सगळ्यांनी मिळून जर समोर नेलं तर नक्कीच विकास होईल. आणि 150 रुपये ही एकदम नॉमिनल कॉस्ट ठेवली आहे, त्याची कॉस्ट आजच्या घडीला आपण 1,000 रुपये 1,500 करू शकतो, पण ते आपण करत नाही आहोत. मॅम, तुम्ही म्हटलं की तुम्ही तुमच्या अँटीबॉडी चेक करून घेतल्या सगळ्या स्टॉप आणि सगळ्या, आता
केव्हा के किती दिवस झाले त्या अँटीबॉडी चेक करून? अरे सर काय म्हणू साहेब, नागपुर वासियों के लिए ऐसे है कि अभी तक जो सर ने बताए लोनारे सर ने कि इंगेज जा रहे हैं फ़ोन या लग नहीं रहे, तो वो क्या हो रहा है कि दो फोन टेलीकॉलिंग सिस्टम था अभी उसको चार कर दिया गया है जो, और हर तालुका लेवल पे हम लोगों ने अलग नंबर प्रोवाइड किया है, फ्लायर्स उसके आज शाम तक वो डिस्प्ले हो जाएंगे व्हाट्सएप पे। सोशल डिस्टेंसिंग के लिए कुछ पालन नहीं किया जा रहा है? मैडम यहाँ पे पालन किया जा रहा है, कंपाउंड के अंदर में मेरे ओपीडी के अंदर जब पेशेंट आता है तो वहाँ पे हमारी टीम लगी हुई है, पर एक पेशेंट के साथ जिसको चलना नहीं आ रहा है उसको तीन लोग उठा के ला रहे हैं, तो वहाँ पे कैसे सोशल डिस्टेंसिंग? देखे खड़े भी लोग सोशल डिस्टेंसिंग का पालन नहीं कर रहे मैडम, तो उसके लिए कैंपस के बाहर, वो कैंपस के बाहर है ना, अभी कोई सुनिए ऐसे है कि ध्यान देना चाहिए। उन्होंने जो सवाल लगा वो किया, तुम क्या ओके ओके के लिए।